हे बघ दुर्वास, काळजी करू नकोस. मी आहे ना तुमच्या बरोबर. तुम्हाला कसली मदत लागली, मला करण्यासारखी असली तर मी नक्की करेन तुम्हाला. काय नंबर आहे तो, म्हणजे तुझ्याकडे आहे का आता? नाही, ऍक्च्युली केशव कडून तो नंबर हरवलाय. केशव एकदम हुशार आहेस रे तू. तू तुझ्या बायकोला चांगलंच ओळखलंयस. तिला काय सांगायचं आणि काय सांगायचं नाही तुला चांगलंच माहिती आहे. काय म्हणाले डॉक्टर, कशामुळे झाले हे? डॉक्टर म्हणाले की कसली तरी एलर्जी आहे. त्यांनी औषधं आणि ऑइंटमेंट दिले, त्या म्हणाल्या की ते लावा, त्याला एक दोन दिवसात बरं वाटेल. बरं मग तो डाग वाढला तर त्याला त्रास झाला नाही ना, रडला नाही ना तो? नाही. ठीक आहे मग, मग डॉक्टर जसं म्हणाले तसं आपण सगळं करू. मला वाटतं फक्त एलर्जी आहे म्हटल्यावर डॉक्टरांच्या औषधाने डाग कमी होईल. बरं तुमचं काम झालं का? तुम्ही तालुक्याला गेला होतात ना? ज्या माणसाला भेटायला गेलो होतो त्याला भेटलो पण काम झालं नाही. तो नंबर कसलाय काहीच कळलं नाही. काय करू? केशवना सांगू का? मी आईंना त्या नंबर बद्दल सांगितलंय, ते रागवतील का माझ्यावर? पण मला ही गोष्ट त्यांच्या कानावर घालायला हवी. जर केशवनी माझ्यापासून एखादी गोष्ट लपवली, त्याचा त्रास मला होतो, तर त्यांना जर कळलं की मी आईंना त्या नंबर बद्दल सांगितले आणि ती गोष्ट मी त्यांच्यापासून लपवून ठेवली आहे, तर त्याचा त्रास केशवनाही नक्कीच होईल. केशव मला काय वाटतं आपण? नाही नको. मी जेव्हा केशवना सांगितलं होतं की मी आईंना